तर राहुल गांधींनी मोदी आडनावावरनं नेमकं कोणतं विधान केलेलं होतं, राहुल गांधींच्या भाषणात नेमका कोणता उल्लेख आलेला होता आणि कुठल्या वक्तव्यामुळे ही शिक्षा झाली आणि खासदारकी गेली आहे ते पाहूया. 100% चौकीदार चोर है नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय माल्या, ललित मोदी, अनिल अंबानी, नरेंद्र मोदी. चोरों का ग्रुप है, चोरों की टीम है. आपके जेब में से पैसा लेते हैं, किसानों से पैसा छीनते हैं, छोटे दुकानदारों से पैसा छीनते हैं और उन्हीं 15 लोगों को देते हैं. आपसे कहते हैं काले धन के खिलाफ लड़ाई, आपको धूप में बैंक की लाइन के सामने खड़ा करते हैं, आपके जेब में से पैसा निकाल के बैंक में डालते हैं और फिर आपको पता लगता है कि आप ही का पैसा नीरव मोदी लुटा के भाग गया. 35,000 करोड़ रुपए आपकी जेब से निकालकर उसकी जेब में. मेहुल चौकसी, ललित मोदी. अच्छा एक छोटा सा सवाल, इन सब के नाम, इन सब चोरों के नाम मोदी 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 कैसे हैं? नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी, और अभी थोड़ा ढूंढेंगे तो और बहुत सारे मोदी निकलेंगे. तर देशाला लुटणाऱ्या घोटाळेबाज नीरव मोदी आणि ललित मोदीवर राहुल गांधींनी निशाणा साधला खरा, पण ज्यांच्यावर केली टीका ते मोकाट आणि राहुल गांधी तुरुंगात अशी परिस्थिती आता ओढवली आहे. पाहूया. नीरव मोदी 14,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप, ललित मोदी 425 कोटींचा घोटाळा आणि राहुल गांधींनी मोदी आडनावावरनं वक्तव्य केलं आणि नंतर त्यांच्यावर कारवाई झाली आहे. सध्या लंडनच्या तुरुंगात नीरव मोदी आहेत, लंडनमध्ये वास्तव्याला ललित मोदी आहे आणि खासदारकी रद्द झाली आहे ती राहुल गांधी यांची. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची प्रतीक्षा करण्यात येते तशीच ललित मोदींच्याही. राहुल गांधी यांना मात्र 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.